सर्वांचे मनस्वी हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत विविध व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण 6 प्रकरणांची सविस्तर चर्चा केली आहे. आज आपण आपल्या 7व्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे राष्ट्रीय उत्पन्न. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे प्रकरण अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून या प्रकरणाच्या संदर्भात सविस्तर चर्चा आज आपणास करायची आहे. प्रामुख्याने या प्रकरणामध्ये आपणाला राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्य, त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्राकार प्रवाह, तसेच राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती आणि राष्ट्रीय उत्पन्न मापन करत असताना येणाऱ्या अडचणी, अशा विविध घटकांची चर्चा प्रामुख्याने या प्रकरणामध्ये करायची आहे. परंतु सुरुवातीला आपल्याला नेमकं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय हे समजणं अतिशय आवश्यक आहे आणि म्हणून आजच्या तासात राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ सुरुवातीला बघूया. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न ही अर्थशास्त्रातील अतिशय महत्त्वाची संकल्पना मानली जाते, त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचा नेमका अर्थ आपल्याला समजणं अत्यंत आवश्यक आहे. प्रामुख्याने राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात चर्चा करत असताना आपल्या एकूण अर्थशास्त्राच्या दोन दृष्टिकोनातून विश्लेषण केलं जातं. एक म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण आणि दुसरं म्हणजे स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण. प्रामुख्याने विद्यार्थी मित्र हो, राष्ट्रीय उत्पन्न हा घटक स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास विषय मानला जातो, कारण स्थूल अर्थशास्त्रामध्ये मोठ्यात मोठ्या किंवा एकूण आर्थिक घटकांची चर्चा केली जाते, राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नांची चर्चा केली जाते आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न हा देखील स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास घटक मानला जातो. विद्यार्थी मित्र हो, स्थूल अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय पातळीवरील प्रश्न किंवा एकूण स्वरूपाचे जे प्रश्न असतात त्या प्रश्नांची चर्चा केली जाते आणि प्रामुख्याने राष्ट्रीय उत्पन्न हा देखील अशाच प्रकारचा एक समग्र स्वरूपाची संकल्पना असल्यामुळे या संकल्पनेचाही अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला. विद्यार्थी मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला जात असला तरी प्रामुख्याने कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो याच संदर्भातील माहिती राष्ट्रीय उत्पन्नाशी निगडीत असते आणि म्हणून देशातील शेती, देशातील उद्योग, व्यापार, बाजारपेठ, बँका, वित्तीय संस्था, विविध असे विभाग, त्या विभागांचे कार्यालय इत्यादी अनेक घटकांचा समावेश देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये होत असतो आणि म्हणून देशातील शेती, उद्योग, व्यापार, बाजारपेठ अशा विविध घटकांमधून एकंदरीत अर्थव्यवस्था मानली जाते आणि म्हणून अर्थव्यवस्थेच्या संचलनामध्ये, अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये देशातील शेतीचा, उद्योगाचा, व्यापाराचा, बाजारपेठेचा, बँकेचा, वित्तीय संस्थांचा अतिशय मोठा हातभार असतो आणि एकंदरीत या सर्वांमधून देशाची अर्थव्यवस्था तयार होते. या अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये या सर्व घटकांचा म्हणजे शेती, उद्योग, व्यापार, बाजारपेठ या सर्व घटकांची अतिशय महत्त्वाची भूमिका असते आणि या सर्व घटकांच्या एकंदरीत मापनातून खऱ्या अर्थाने कुठल्याही देशाची एकूण अर्थव्यवस्था विचारात घेतली जाते. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात चर्चा करत असताना प्रामुख्याने राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात जेव्हा आपण माहिती घेतो तेव्हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणकोणत्या क्रियांचा अंतर्भाव होतो याची चर्चा करत असताना उत्पादन असेल, वितरण असेल, विनिमय असेल किंवा उपभोग असेल, प्रामुख्याने या चार आर्थिक क्रिया मानल्या जातात. अर्थशास्त्रातील या ज्या चार आर्थिक क्रिया आहेत, उत्पादन, विनिमय, उपभोग आणि वितरण, या चारही आर्थिक क्रियांचं एकत्रित मापन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणत असतो. म्हणजे एकंदरीत देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये उत्पादन, वितरण, विनिमय, उपभोग या चार आर्थिक क्रियांचं मापन विचारात घेतल्या जातं. विद्यार्थी मित्र, कुठल्याही देशातील लोकांच्या एकूण आर्थिक कल्याणाचं एक अतिशय वस्तुनिष्ठ अशा स्वरूपाचं निर्देशक जर कोणता असेल तर ते म्हणजे त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न असतं. ज्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सातत्याने वाढ होते तेव्हा त्या देशात एकंदरीत लोकांच्या आर्थिक कल्याणामध्ये वाढ होते अशा प्रकारचा एक ढोबळ अर्थ मानला जातो आणि म्हणून देशातील लोकांच्या आर्थिक कल्याणाचा एक वस्तुनिष्ठ स्वरूपाचा निर्देशक
आपण देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाकडे पाहत असतो आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न महत्त्वाचे मानले जाते. विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या संदर्भात विचार करत असताना स्वातंत्र्योत्तर काळामध्ये 1949 मध्ये भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर सीएफओ नावाची संघटना स्थापन करण्यात आली. या सीएफओ म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, केंद्रीय सांख्यिकीय संघटना नावाची ही संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाशी निगडीत असणारी माहिती संकलित केली जाते. वेगळ्या शब्दात देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करण्याची जबाबदारी सीएफओ नावाच्या संघटनेकडून पार पाडली जाते आणि एकंदरीत त्यावरून देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाचं चित्र स्पष्ट होत असतं. अशा प्रकारे भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भातील आकडेवारी संकलित करण्यासाठी सुरुवातीला राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन कोण करतं या हा प्रश्न जर आपल्याला विचारला गेला तर आपल्याला निश्चितपणे सांगता आलं पाहिजे की सीएफओ, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन नावाची संघटना आज आपल्या देशातील राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भातील माहिती संकलित करते किंवा राष्ट्रीय उत्पन्नाची संदर्भातील गणना करण्याचं काम करते. विद्यार्थी मित्रांनो, ही केंद्रीय सांख्यिकीय संघटना अर्थात सीएफओ दरवर्षी राष्ट्रीय उत्पन्न आणि इतर सांख्यिकीय माहिती संकलित करते आणि त्या माहितीचं प्रकाशन करते. अशा प्रकारे केंद्रीय सांख्यिकीय संघटनेच्या माध्यमातून आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन दरवर्षी करण्यात येतं आणि ह्या राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना आवश्यक असणारी सांख्यिकीय माहिती संकलित करण्याचं काम, ही आवश्यक असणारी सांख्यिकीय माहिती जमा करण्याचं काम आणि त्या माहितीचं प्रकाशन करण्याचं काम एकंदरीत केंद्रीय सांख्यिकीय संघटनेच्या माध्यमातून केलं जातं आणि या संघटनेने संकलित केलेल्या माहितीच्या आधारावर देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा निश्चित केला जातो किंवा राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली जाते. विद्यार्थी मित्र, अलीकडच्या काळातील आधुनिक अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने पैशावर आधारित अर्थव्यवस्था असल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचं ही मापन हे पैशामध्ये केलं जातं. म्हणजेच आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करत असताना आपण ते पैशामध्ये व्यक्त करत असतो आणि कुठल्याही देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना अलीकडच्या काळात आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने ही अर्थव्यवस्था पैशावर आधारित असल्या कारणाने राष्ट्रीय उत्पन्नाची गणना सुद्धा पैशामध्ये केली जाते. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न पैशामध्ये व्यक्त केल्याबद्दल ही बाब सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग नेमकं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? तर दुसरं काही नसून एखाद्या देशाचं एकूण उत्पन्न म्हणजे त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न आहे. बघा विद्यार्थी मित्र हो, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? तर एखाद्या देशाचं एकूण उत्पन्न. मग एकूण उत्पन्न म्हणत असताना शेती क्षेत्रामधील उत्पन्न असेल, उद्योग क्षेत्रामधील उत्पन्न असेल, सेवा क्षेत्रातील उत्पन्न असेल, वाहतूक आणि दळणवळण असेल, यासारख्या विविध क्षेत्रातून म्हणजे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र या तीनही क्षेत्राच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला प्राप्त होणारं जे उत्पन्न असेल त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. प्रामुख्याने राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात असं सांगितलं की एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचा हा प्रवाह असतो. बघा राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे दुसरं काही नाही तर एका वर्षाच्या कालावधीत. आता विद्यार्थी मित्र हो, राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भातील हा एका वर्षाचा कालावधी नेमका कोणता आहे? तर हा कालावधी म्हणजेच आर्थिक वर्षाचा कालावधी आहे. आता आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या देशाचं आर्थिक वर्ष कोणत्या दिवशी सुरू होतं? तर 1 एप्रिल या रोजी देशाचं आर्थिक वर्ष सुरू होतं आणि आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस 31 मार्च असतो. अशा प्रकारे 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये म्हणजेच आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये या एका वर्षाच्या कालावधीमध्ये देशात उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवा यांचा जो एकत्रित प्रवाह असतो त्या प्रवाहाला या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न म्हटले जाते. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी देशामध्ये ज्या काही विविध वस्तू आणि सेवा उत्पादित होतात या विविध वस्तू आणि सेवांचं पैशातील मूल्य म्हणून आपण राष्ट्रीय उत्पन्नाकडे पाहतो आणि कुठल्याही देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना ते एका वर्षाच्या कालावधीसाठी मोजले जाते. भारताच्या संदर्भात विचार करत असताना भारताच्या आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये या राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली जाते आणि आर्थिक वर्षाचा कालावधी हा 1 एप्रिल या दिवशी सुरू होतो आणि आपल्या देशाचं आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपतं. म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्च या एका वर्षाच्या कालावधीत देशामध्ये उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवा यांचा जो
प्रवाह असतो त्याला आपण ढोबळ मानाने राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणत असतो. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात चर्चा करत असताना प्रामुख्याने विविध अर्थशास्त्रज्ञांनी आपापल्या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये प्रामुख्याने स्वातंत्र्योत्तर काळामध्ये 1949 मध्ये पी सी महानोबिस यांच्या अध्यक्षतेखाली एक राष्ट्रीय उत्पन्न समिती गठित करण्यात आली. बघा लक्ष द्या, कोण अध्यक्ष होते? तर अध्यक्ष होते पी सी महानोबिस यांच्या अध्यक्षतेखाली 1949 मध्ये आपल्या देशात राष्ट्रीय उत्पन्न समिती गठित करण्यात आली. आणि या समितीमध्ये डॉक्टर डी आर राठीर आणि डॉक्टर व्ही के आर व्ही राव या दोन सदस्यांचा देखील समावेश होता. म्हणजे सांगायचं तात्पर्य की 1949 मध्ये जी राष्ट्रीय उत्पन्न समिती गठित करण्यात आली, जिचे अध्यक्ष पी सी महानोबिस आणि सदस्य डॉक्टर डी आर गाडगीळ आणि डॉक्टर व्ही के आर व्ही राव या समितीने राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केली. तर आपण सुरुवातीला या समितीची राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या समजून घेऊया की त्यांच्यामध्ये नेमकं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय. तर या समितीने राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या करत असताना सांगितलं की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी मोजदात होऊ न देता केलेले मापन होय. बघा, या महानोबिस समितीने केलेली राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या की त्यांच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर एखाद्या विशिष्ट कालखंडात. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना जो कालखंड विचारात घेतला जातो तो प्रामुख्याने आर्थिक वर्षाचा असतो. मग आर्थिक वर्ष म्हणत असताना भारताच्या संदर्भात 1 एप्रिल ते 31 मार्च या कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या म्हणजेच तयार करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा गुड्स अँड सर्व्हिसेस यांची दुहेरी मोजदात होऊ न देता केलेले मापन म्हणजेच या समितीच्या मध्ये राष्ट्रीय उत्पन्न. विद्यार्थी मित्र, राष्ट्रीय उत्पन्नाचा नेमका अर्थ समजून घेत असताना या समितीच्या मध्ये राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या कालखंडात, आता हा कालखंड आपण विचारात घेतला 1 एप्रिल ते 31 मार्च आणि त्याचबरोबर या कालखंडामध्ये निर्माण करण्यात आलेल्या म्हणजे उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा, आता या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना केवळ वस्तू विचारात घेतल्या जात नाही तर सेवा देखील विचारात घेतल्या जातात. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मापन करत असताना ज्या काही वस्तू आणि ज्या सेवा उत्पादित करण्यात आल्या असतील, निर्माण करण्यात आल्या असतील, त्यांचं दुहेरी मोजमाप करायची नाही, म्हणजे केवळ एका वेळीच मोजमाप करायचं आहे. आणि अशा प्रकारे दुहेरी मोजमाप होऊ न देता जे मापन केलेलं असेल वस्तू आणि सेवांचं, त्याला या समितीच्या मते राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात. विद्यार्थी मित्र, दुहेरी मोजमापच्या संदर्भात चर्चा करत असताना प्रामुख्याने असं सांगितलं जातं की तुम्हाला तुमच्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा अंक जर अचूक प्राप्त करायचा असेल तर वस्तू आणि सेवांचं मोजमाप केवळ एका वेळी झालं पाहिजे. मग केवळ एका वेळी झालं पाहिजे, एका वस्तूचं मोजमाप जर 2 वेळा झालं तर त्या ठिकाणी दुहेरी मोजमाप होते आणि परिणामतः राष्ट्रीय उत्पन्नाचा अंक हा प्रामुख्याने आपल्याला अतिरिक्त वाढलेला दिसतो, परंतु वास्तवात मात्र तशा प्रकारची परिस्थिती नसते. त्यामुळे दुहेरी मोजमाप या ठिकाणी टाळायची आहे. आपण अतिशय सहज आणि सोपं उदाहरण देऊ शकतो की राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना आपण केवळ अंतिम वस्तूंचं मूल्य विचारात घ्यायचं. मग अंतिम वस्तूचं मूल्य विचारात घ्यायचं म्हणत असताना या ठिकाणी शर्त आपण दाखवलेलं आहे. तर शर्टची किंमत जेव्हा आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजतो तेव्हा या शर्टला आपण अंतिम वस्तू असं म्हणतो, कारण आता याच्यावर आणखी प्रक्रिया करता येणे शक्य नाही आणि हा उपयोगासाठी तयार झालेला आहे, वापरासाठी तयार झालेला आहे. अशा केवळ अंतिम वस्तूंचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना घ्यायचं आहे. परंतु ही अंतिम वस्तू तयार करत असताना आपण वापरलेला कच्चा माल असेल किंवा मध्यस्थ वस्तू असेल यांचं मूल्य मात्र मोजायचं नाही. या ठिकाणी कापूस शर्ट तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून वापरलेला कापूस किंवा मध्यस्थ वस्तू म्हणून वापरलेला कापूस आपण आता राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना विचारात घ्यायचं नाही, कारण कापसाची किंमत ऑलरेडी शर्ट या अंतिम वस्तूच्या किमतीमध्ये समाविष्ट आहे. आणि त्यामुळे आपण एकाच वेळी जर शर्टची किंमतही मोजू लागतो आणि त्याच वेळी त्यासाठी वापरलेला कच्चा माल किंवा मध्यस्थ वस्तू
कापसाची ही किंमत मोजू लागलो तर दुहेरी मोठ मागू नये, म्हणून केवळ शेवटची किंमत मोजायची आहे, कारण हा अंतिम वस्तू आहे आणि मध्यस्थ वस्तू म्हणून वापरलेला कापूस या ठिकाणी आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ग्रहित घ्यायचा नाही। थोडक्यात दुहेरी मोजात होऊ नये याकरता केवळ अंतिम वस्तूंचं मूल्य विचारात घ्यावं, अशा प्रकारचं एकंदरीत या ठिकाणी अभिप्रेत आहे। म्हणजे एकंदरीत मध्यस्थ वस्तू किंवा कच्चा माल याचा विचार राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना करायचा नाही, तर केवळ अंतिम वस्तूंचं मूल्य या ठिकाणी मोजायचं आहे। म्हणून राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी मोजता होऊ न देता केलेले मापन होय। तर विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे एकंदरीत राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना केवळ अंतिम वस्तूंचं मूल्य विचारात घ्यायचं आहे। यानंतर विद्यार्थी मित्र हो, या समितीची व्याख्या पाहिल्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या ए सी पिगू नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने सुद्धा केली। ए सी पिगू यांच्या मते, आता हे थोर अर्थतज्ञ आहेत, त्यांच्या मते समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची मोजमाप पैशात केली जाते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न। बघा विद्यार्थी मित्र, ए सी पिगू यांच्या मते समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची मोजमाप पैशात केली जाते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न। विद्यार्थी मित्र, पिगू यांनी आपली व्याख्या करत असताना प्रामुख्याने समाजाच्या हा शब्द वापरला, तर समाजाच्या म्हणजेच राष्ट्राच्या किंवा देशाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या म्हणजे समाजाच्या उत्पन्नाच्या प्रत्यक्ष निव्वळ उत्पन्नाच्या ज्या भागाचं मोजमाप आपण पैशामध्ये करू शकतो, कशात करू शकतो, पैशामध्ये मोजमाप करू शकतो, असे पैशात मोजमाप करता येईल असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न। विद्यार्थी मित्र, पिगू या अर्थतज्ञाने केलेली व्याख्या ही प्रामुख्याने पैशावर आधारलेली राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या आहे। त्यांच्या मते समाजाच्या अर्थात देशाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नापैकी ज्या उत्पन्नाचं मोजमाप आपण पैशामध्ये करू शकतो केवळ असाच भाग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विचारात घ्यायचा आहे। विद्यार्थी मित्र, आता आपण आपल्या अर्थव्यवस्थेचा बारकाईला चिंतन केलं असता आपणाला लक्षात येईल की आजही आपल्या देशामध्ये अनेक वस्तू सेवा अशा पुरवल्या जातात की ज्या ठिकाणी पैशाचा वापर केला जात नाही। पिगू यांच्या व्याख्येनुसार अशा प्रकारच्या ज्या सेवा ज्या प्रामुख्याने पैशाचा वापर न करता पुरवल्या जातात अशा सेवा मात्र राष्ट्रीय उत्पन्नात घेऊ नये। त्यांच्या व्याख्येनुसार केवळ ज्या उत्पन्नाचं मोजमाप आपण पैशामध्ये करू शकतो असा भाग राष्ट्रीय उत्पन्नात विचारात घ्या। विद्यार्थी मित्र हो, आपण दैनंदिन जीवनातलं उदाहरण घेऊ शकतो की एखाद्या आईने आपल्या बाळाला पुरवलेली सेवा, मग त्या बाळाचं पालन पोषण असेल, त्याला लहानचं मोठं करणं असेल, या संदर्भातल्या सविस्तर सेवा जेव्हा एखादी आई आपल्या बाळाला देते तेव्हा त्या सेवेचा मोबदला कुठलीही आई घेत नाही, म्हणजे ही विनामूल्य सेवा आहे जिचं मोजमाप आपण पैशात करत नाही। पिगू यांच्या व्याख्येनुसार अशा प्रकारच्या ज्या सेवा आहेत ज्या ममतेपोटी प्रेमापोटी वात्सल्यापोटी पैसा न घेता पुरवल्या जातात त्या सेवा मात्र राष्ट्रीय उत्पन्नात मोजू नये। एकंदरीत पिगू यांच्या व्याख्येनुसार समाजाच्या म्हणजेच राष्ट्राच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची मोजमाप आपण पैशात करू शकतो केवळ असा भाग म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न। या ठिकाणी त्यांनी पैशाचा वापर न करता पुरवलेल्या ज्या सेवा आहेत, मग आईने आपल्या बाळाला पुरवलेली सेवा, शिक्षकाने आपल्या मुलाला दिलेलं ज्ञान किंवा डॉक्टरने आपल्या पत्नीला या ठिकाणी आजारी असताना पुरवलेली सेवा, या सेवा प्रेमापोटी वात्सल्यापोटी ममतेपोटी दिलेल्या असतात आणि ज्याचं मोजमाप पैशात केल्या जातात अशा प्रकारच्या सेवा राष्ट्रीय उत्पन्नात धरू नये, अशा प्रकारचे एकंदरीत अर्थ या ठिकाणी पिगू यांच्या व्याख्येवरून आपणाला लक्षात येईल। त्याचबरोबर वस्तू विनिमय म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे किंवा घेणे, अशा प्रकारच्या वस्तू विनिमयाच्या माध्यमातून जे काही व्यवहार होतात त्या व्यवहारांचं सुद्धा मापन पिगूंच्या व्याख्येनुसार राष्ट्रीय उत्पन्नात करता येणार। त्यांच्या मते समाजाच्या म्हणजे राष्ट्राच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नापैकी ज्या भागाचं मोजमाप आपण पैशात करू शकतो केवळ असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न। विद्यार्थी मित्र,
पिगू यांनी मात्र असं असलं तरी निव्वळ विदेशी उत्पन्न सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न विचारात घेतलेलं आहे. मग आपण म्हणाल निव्वळ विदेशी उत्पन्न म्हणजे काय, तर निव्वळ विदेशी उत्पन्न म्हणजे दुसरं तिसरं काही नसून निर्यात वजा आयात. निव्वळ विदेशी उत्पन्न कसं काढायचं, निर्यात वजा आयात. अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आता प्रत्येक देशाची आयात निर्यात इतर राष्ट्रासोबत होते आणि त्यामुळे निर्यातीच्या मूल्यात आयातीचं मूल्य वजा केलं असता कुठल्याही देशाचं निव्वळ विदेशी उत्पन्न प्राप्त होतं आणि हे निव्वळ विदेशी उत्पन्न सुद्धा पिगूच्या व्याख्येनुसार राष्ट्रीय उत्पन्न विचारात घ्यावं. थोडक्यात पिगू यांच्या व्याख्येनुसार समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नापैकी ज्या भागांची मुद्दा आपण पैशांमध्ये करू शकतो केवळ असा भाग म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. एकंदरीत पिगूची व्याख्या ही पैशावर आधारित आहे. मनी ओरिएंटेड डेफिनेशन ऑफ द नॅशनल इनकम करण्याचं कार्य पिगू यांनी केलं आणि म्हणून आपल्याला पिगूची व्याख्या सुद्धा लक्षात ठेवायची आहे. तर विद्यार्थी मित्र, राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात पिगूंची व्याख्या पाहिल्यानंतर आपल्याला आता राष्ट्रीय उत्पन्नाची पुढच्या विचारवंतांनी किंवा अर्थशास्त्रज्ञांनी केलेली व्याख्या सुद्धा विचारात घ्यायची आहे की त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना कोणत्या शब्दात व्यक्त केली. यामध्ये आयर्विन फिशर नावाचे अर्थतज्ञ आहे. काय नाव त्यांचं, आयर्विन फिशर. तर आयर्विन फिशर यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या करत असताना की त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधी, किती वर्षाच्या कालावधीत, एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या म्हणजे देशाच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो असा भाग म्हणजेच आयर्विन फिशर यांच्या मते राष्ट्रीय उत्पन्न. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आयर्विन फिशर यांची व्याख्या लक्षात घेताना त्यांनी सुद्धा एका वर्षाचा कालावधी असा शब्द वापरला, म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत अर्थात आर्थिक वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादन. आता निव्वळ उत्पादन हा शब्द या ठिकाणी आला ज्याची चर्चा आपण पुढच्या संकल्पनेमध्ये सविस्तर करणार आहोत की निव्वळ उत्पन्न म्हणजे घसारा एक स्थूल उत्पादनातून वजा केला जातो आणि अशा प्रकारे स्थूल उत्पादनातून घसारा वजा केल्यानंतर उरलेल्या भागाला आपण निव्वळ उत्पादन म्हणतो. अशा प्रकारे या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो अशा भागाला आयर्विन फिशर यांनी राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आयर्विन फिशर यांची व्याख्या लक्षात घेताना त्यांनी प्रामुख्याने कशावर लक्ष केंद्रित केलं, तर उपभोगावर लक्ष केलं. त्यांच्या दृष्टिकोनातून तुमच्या देशात एकूण उत्पादन किती झालं यापेक्षा त्यापैकी प्रत्यक्ष उपभोग किती झाला, देशातल्या नागरिकांनी गरजा भागवण्यासाठी या उत्पादनाचा वापर किती केला म्हणजे उपभोग किती झाला याला त्यांनी जास्त महत्व दिलं एकूण उत्पादनापेक्षा. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो असा भाग म्हणजेच आयर्विन फिशर यांच्या मते राष्ट्रीय उत्पन्न. विद्यार्थी मित्र हो, अतिशय सहज आणि सोपं उदाहरण की समजा एखाद्या देशामध्ये एका वर्षाच्या कालावधीत अर्थात आर्थिक वर्षाच्या कालावधीत देशामध्ये शेअरचं एकूण निव्वळ उत्पादन हे 100 टक्क्यांचं आहे. बघा उदाहरणासाठी आपण लक्षात घेऊ की एका वर्षामध्ये अर्थात आर्थिक वर्षामध्ये आपल्या देशामध्ये शेअरच्या एकूण 100 टक्क्यांचं उत्पादन झालं. किती शेअर तयार करण्यात आले, 100, म्हणजे उत्पादन 100 टक्क्यांचं. परंतु देशातल्या नागरिकांनी त्यापैकी केवळ 80 केवळ 80 नगांचा उपभोग केला असेल, प्रत्यक्षपणे केवळ 80 नगांचा वापर केला असेल किंवा उपभोग केला असेल, तर राष्ट्रीय उत्पन्न पोहोचत असताना आपण टोटल 100 नगांचं मूल्य विचारात घ्यायचं नाही, तर आपण एकूण उत्पादन विचारात न घेता त्यापैकी देशातल्या नागरिकांनी प्रत्यक्षपणे किती नगांचा वापर केला, किती नगांचा उपभोग केला, तर 80 म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना केवळ केवळ आणि केवळ 80 नग विचारात घ्यायचे आहेत आणि त्यांचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना लक्षात घ्यायचं आहे. एकंदरीत विद्यार्थी मित्र, आयर्विन फिशर यांच्या तुमच्या देशात किती उत्पादन झालं यापेक्षा त्या निव्वळ उत्पादनापैकी प्रत्यक्ष उपभोग किती झाला
आणि तो झालेला उपभोग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विचारात घ्यावा अशा प्रकारची व्याख्या आयरिन फिशर या अर्थकारांनी केली. म्हणून ते म्हणतात की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत, कोणाच्या मते, आयरिन फिशर यांच्या मते राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पन्नापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो असा भाग म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाची आयरिन फिशर यांची व्याख्या थोडी वेगळी आहे. त्यांनी एकूण निव्वळ उत्पादन किती झालं यापेक्षा तुमच्याकडे प्रत्यक्ष उपभोग किती झाला त्या उपभोगावर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांनी झालेला उपभोग हा खऱ्या अर्थाने राष्ट्रीय उत्पन्नाचा घटक ठरतो. कारण कुठल्याही देशामध्ये निव्वळ उत्पादन किती झालं याच्यावरून देशातल्या लोकांचं आर्थिक कल्याण ठरत नाही. आर्थिक कल्याण प्रामुख्याने कशावरून निश्चित होतं तर देशातल्या नागरिकांनी उपभोग किती घेतला आणि म्हणून आर्थिक कल्याणाची बाजू विचारात घेऊन त्यांनी निव्वळ उत्पादनापैकी जो प्रत्यक्ष उपभोगातो तोच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट करावा अशा प्रकारची उपभोगावर आधारित कन्झम्पशन ओरिएंटेड डेफिनेशन देण्याचं कार्य खऱ्या अर्थाने आयोग फिशर यांनी केलं. म्हणून आपण उदाहरण घेतो की आपल्या देशात एका वर्षात 100 शर्टचं उत्पादन झालं असेल तर राष्ट्रीय उत्पन्न मोजताना टोटल 100 विचारात घ्यायचे नाही, तर त्यापैकी देशातल्या नागरिकांनी केवळ 80 नगांचा उपभोग केला असेल तर राष्ट्रीय उत्पन्न मोजताना 80 शर्ट विचारात घ्यावेत, त्यांचं मूल्य विचारात घ्यावं. कारण प्रत्यक्ष उपभोग जो झाला तो आयरिन फिशर यांना अभिप्रेत आहे आणि म्हणून आयरिन फिशर यांची व्याख्या ही उपभोगावर आधारित आहे. त्यांनी एकूण निव्वळ उत्पादकापैकी जो प्रत्यक्ष उपभोग झालेला आहे तो भाग राष्ट्रीय उत्पन्नासाठी विचारात घेतलेला आहे आणि म्हणून आयरिन फिशर यांची व्याख्या सुद्धा लक्षात ठेवायची आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, एकंदरीत आजच्या तासामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ समजून घेतलेला आहे, निश्चितपणे आपल्याला समजला असेल अशा प्रकारचा विश्वास आहे, असा एकंदरीत विश्वास व्यक्त करून या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.